गोव्यातील निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना यश आले असून नागपुरात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून भाजपचे झंडे फडकवत मिरवणूक देखील काढण्यात आली. भारतीय जनता पक्षाचं भारत माता की भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या विजयी सभेला हा विजय लोकांकरता शेवटच्या माणसाकडे समोर बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या वतीने माननीय मोदीजी देवेंद्रजी महात्मा संजय बेंडे यांना विनंती करतो. गिरीशी व्यासांना या सगळ्यांना विनंती करतो की ग्रामीणच्या वतीने माननीय देवेंद्रजी आगे इतिहासाचा पेढा म्हणजे नितीनजी देवेंद्रजी एकमेकाला करतो. या सभेला संबोधित करावं माननीय देवेंद्रजी फडणवीस. तुझे भव्य स्वागत नागपूर शहरामध्ये आल्यानंतर आपण सगळ्यांनी माझं केलं आणि आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्या संधीचं सोनं हे आम्हाला करता आलं आणि मला असं वाटतं की त्यामुळेच एक चांगला विजय आपल्याला मिळाला आहे. यावेळी गोव्यामध्ये माननीय नितीनजी प्रचाराकरता आले होते तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की नितीनजी मागच्या वेळेस तर तुम्ही आलात आणि गोव्याचं सरकार तयार केलं, आता यावर्षी काय करणार? त्यावेळी नितीनजी सांगितलं मागच्या वेळेस मी एकटाच होतो, आता देवेंद्र आहे, गरज पडली तर मी. बरोबर गोव्याच्या जनतेनं इतका प्रचंड आशीर्वाद त्या ठिकाणी दिला की आपल्याला कोणाची आवश्यकताच पडली नाही, तरी देखील जे आले त्यांना आपण या ठिकाणी घेतलं. खरं म्हणजे मला एका गोष्टीचा आनंद आहे, गोवा असो, उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड असो किंवा मणिपूर असो, या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मिळालेलं मत हे विकासाला मिळालेलं मत आहे. माननीय मोदीजींनी जो विश्वास तयार केला सामान्य माणसामध्ये त्या विश्वासाला मिळालेलं मत आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात हा जो देश बदललेला लोकांनी पाहिला, माननीय नितीनजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे देशामध्ये रस्त्यांचं जाळं तयार झालं, कोणीही उपाशी राहणार नाही हे जे भिनवाक्य मोदीजींचं होतं, अगदी लॉकडाऊनच्या काळात कोणाला उपाशी राहू दिलं नाही. प्रत्येक भारतीयाला त्या ठिकाणी व्हॅक्सिनेशनच्या माध्यमातून कोरोनापासून मुक्ती देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालं. सुरुचि परिवार की ओर से आप सभी को हैप्पी होली. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.